जगतप ताई ठीक माननीय अध्यक्ष महोदय 293 वर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद अध्यक्ष महोदय औद्योगिक नगरी पिंपरी चिंचवड शहरातून हिंजवडी येथील आयटी पार्क वर या या साकन एमआयडीसीच्या अनेक औद्योगिक कंपन्यांमध्ये कुशल अभियंते व कामगार विविध शहरांमधून शहरातील विविध भागातून कामानिमित्त जातात हिंजवडी आणि चाकण येथे दररोज सकाळी व संध्याकाळी होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीमुळे अनेक मानवी तास वाया जातात जात असल्यामुळे वाहतूक कोंडी दूर होण्यासाठी पीएमआरडी कडून हिंजवडी ते चाकण मेट्रो कॉरिडॉर सुरू करण्याबाबत विविध कंपन्या नागरिक कामगार संघटना आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी यांनी वेळोवेळी शासनाकडे मागणी केली आहे अध्यक्ष महोदय पीएमआरडी मार्फत सुरू असलेल्या हिंजवडी शिवाजीनगर कॉरिडॉर प्रमाणेच हिंजवडी चाकण मेट्रो कॉरिडॉरचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करून संबंधित प्रस्ताव शासन मान्यतेसाठी पाठविण्याबाबत लोकनेते आमदार स्वर्गीय लक्ष्मण जगताप साहेब यांनी प्रश्न अधिवेशनात उपस्थित केला असता तत्कालीन नगर विकास मंत्री व राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी पीएमआरडी सर्वकष आराखड्यामध्ये विविध कॉरिडॉरवर मेट्रो प्रणाली राबवण्याबाबत शिफारस केली आहे हिंजवडी ते चाकण अशा एकूण 30.8 किलोमीटर अंतरावर हा मेट्रो मार्ग विकसित करण्यासाठी नियोजित आहे असे आश्वासन केले आहे अध्यक्ष महोदय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सूचनेनुसार महामेट्रो मार्फत हिंजवडी ते चाकण मेट्रो मार्गातील नाशिक फाटा ते चाकण मोशी मार्गे या मेट्रो मार्गाचा विस्तारित प्रकल्प अहवाल केंद्र शासनाच्या या संस्थेकडून तयार करून घेण्यात आला आहे अध्यक्ष महोदय शहरातील वाहतूक समस्या सुरळीत होण्यासाठी नागरिकांच्या सोयी करता महामेट्रोने केलेल्या पिंपरी चिंचवड ते निगडी पर्यंतच्या 4.5 किलोमीटरच्या संपूर्ण उन्नत मार्गाच्या डीपीआरला यापूर्वी राज्य शासनाने मंजुरी देऊन 3 वर्षापूर्वी अधिक काळ लोटला असून केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी प्रलंबित आहे अध्यक्ष महोदय पिंपरी चिंचवड चाकण मेट्रो मार्गिकेमधील नाशिक फाटा ते चाकण या मेट्रो मार्गिकेसाठी पारंपरिक स्वरूपाच्या मेट्रोपेक्षा रबरी टायरवर धावणाऱ्या 3 डब्याच्या मेट्रो नियो या ठिकाणी उपयुक्त ठरू शकतात याची चाचपणी करून यानुसार महामेट्रोकडून डीपीआर तयार करणे आवश्यक आहे या अनुषंगाने शहराच्या चारही दिशांना मेट्रो मार्गाचे जाळे आहे निर्माण करण्यासाठी मेट्रो उर्वरित कॉरिडॉरच्या काम सुरू होण्याकरता प्रलंबित असलेल्या अहवालाला तातडीने मंजूर देण्याबाबत आपण प्रस्ताव उपाययोजना करण्याबाबत सर्व संबंधित विभागाच्या सोबत संयुक्त बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी मी सभा